नुकतेच आता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सोनियाजी गांधी व राहुल गांधीजी यांच्या सूचनेनुसार आमचे सेवादलचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजीभाई देसाई यांनी माझं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडच्या अध्यक्षपदी निवड केलं। निश्चितच मी प्रथमतः पक्षाचं आणि सर्व आमचे प्रदेशाध्यक्ष असतील, नाना पटोले साहेब असतील, बाळासाहेब थोरात असतील, शिंदे साहेब असतील, सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो। आणि त्यांनी एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली, ती पेलण्याची ताकद आहे म्हणूनच त्यांनी टाकली आणि माझी जबाबदारी वाढली म्हणून असं समजतो। आता नुकतेच एक 6 महिन्यात सगळीकडे आपले पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील किंवा महापालिका असतील, याच्या निवडणुका होणार आहेत आणि अतिशय चांगलं वातावरण काँग्रेसला असताना आणि आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले थोडे ॲग्रेसिव्ह आहेत की स्वबळाचा नारा त्यांनी नुकतेच दिलेला आहे, त्याच अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रभर एक युवकांची नवी फळी आणि जुन्यांतला सोबत घेऊन एक काँग्रेसचं गतवैभव जे मिळवण्याचं गतवैभव होतं ते मिळवण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आहे आणि ते यशस्वी होणार आहे। ते एक आपलं सौभाग्य म्हणाव की ताईंचं कार्याची पावती त्यांना कार्याध्यक्ष दिलं फादर बॉडीचा, फारच ते म्हणजे आपल्याला एक सोलापूरसाठी बघितलं तर शिंदे साहेबांचं कार्य असतील किंवा ताईंचं कार्य असतील त्याचा आपल्याला फायदा निश्चितच होणार आहे। आणि आपल्याला ह्या सेवादल यंग ब्रिगेडच्या माध्यमातून येणारा फळी नवीन असू दे किंवा जुनं, मी वारंवार ते सांगतो, महिला असू दे, युवक असू दे, NSUI असू दे, सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेसचं वातावरण इतकं चांगलं आहे, लोक अतिशय कंटाळलेलं आहेत, भाजपला असू द्या, जे महागाई आहे, अनेक विषय आहेत, सोलापूर खास करून स्मार्ट सिटी मी मान्य करतो की आम्हाला ते म्हणजे तेवढं विरोध ते करता आलं नाही, पण आज तुम्ही चालत असताना इकडे तिकडे बघत असाल या खड्ड्यांचं म्हणा स्मार्ट सिटीचं वाटोळ लावून टाकलेलं आहे। त्यामुळं येणारा काळ निश्चितच एक हाती म्हणा किंवा काय आमचं प्रदेशाचा आदेश असेल, निश्चित काँग्रेस पूर्ण बाजी मारणार आहे, पूर्ण जिल्ह्यात तुम्हाला यावेळेस काँग्रेस दिसून येणार आहे।